आरोग्य जागृती। नमस्कार, मी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे। आज या ठिकाणी आरोग्य जागृती च्या वतीने जे युवा पिढीसाठी व्यसनमुक्ती अभियान राबवलं जात आहे त्याबाबतीत मला नक्कीच बोलायला आवडेल की युवकांनी प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त क्रीडाकडे वळले पाहिजे। या क्रीडा क्षेत्रामध्ये बघण्याचा दृष्टिकोन खूप लोकांचा वेगळा आहे, पालकांचा आहे की मानसिकता सगळ्यात आधी बदलली गेलेली पाहिजे। कारण लहानपणापासूनच मुलांना असं सांगण्यात येतं की जर अभ्यासामध्ये कमी असेल तर तू खेळाकडे जा, तू मैदानाकडे जा, तू खेळ खेळ, ठीक आहे तू अभ्यासात नाही आहे तर तू खेळामध्ये तरी पुरी आहे। पण ही जी मानसिकता आहे ती बदलली गेलेली पाहिजे। कारण विविध खेळाच्या माध्यमातून शारीरिक दृष्टिकोनातून सक्षमता होतं, बौद्धिक क्षमता वाढते, सर्वांगीण विकास खरं तर मुलांचा होत असतो। पण लहानपणापासूनच जर समजा पालकांनी अशा पद्धतीचं त्यांना वातावरण निर्मिती करून दिलं, मैदानावर त्यांना घेऊन गेले, तर मला असं वाटतं की आपला देश हा सुदृढतेच्या दिशेने वाटचाल करेल। आणि युवा पिढीला मला सांगावं असं वाटेल की क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर म्हणून तुम्ही बघा। कारण खूप जणांना शारीरिक तंदुरुस्ती हा जरी विषय असला तर शरीर धड तर बाकी सगळं धड, यामध्ये करिअर म्हणून मी यासाठी बघायला सांगते की या ठिकाणी फिजिओथेरपी, स्पोर्ट्स मेडिसिन, खेळामध्ये जर तुम्ही चांगलं नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्या किंवा ज्या उच्चस्तरीय स्पर्धा आहेत जशा सगळ्यात उच्च ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप, या चार स्पर्धांमध्ये जर समजा तुम्ही प्रावीण्य मिळवलं तर तुम्हाला करोडो रुपये बक्षीस मिळतं आणि त्यापलीकडे तुम्हाला शासनात थेट वर्ग एकची नोकरी मिळते। आणि त्यासोबतच जर समजा तुम्ही राष्ट्रीय पुरस्कारार्थी असाल किंवा राष्ट्रीय नॅशनल पदक विजेते असाल खेळामध्ये किंवा राज्य मध्ये जर राज्यात कुठल्या क्रीडा क्षेत्रात तुम्ही प्रावीण्य मिळवलं असेल तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी सोयीचं होतं जर तुमचं शिक्षण कमी असेल तर। आणि जर समजा शिक्षण चांगलं असेल आणि नॅशनलमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलं असेल तर एम पी एस सीच्या थ्रू जर लाखो मुलं अभ्यास करून एका लाईनीमध्ये असतात आणि क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारे काही मोजके 100-200 तुम्ही लाईनीमध्ये मेरिटमध्ये येतात, कारण ते आरक्षण ठेवलेलं असतं। तर याचा फायदा आहे तरुण पिढीने घेतला पाहिजे असं मला वाटतं। आरोग्य जागृती।